सार्वजनिक वितरण व्यवस्था ही अतिशय मोठी आहे आणि याच्यामध्ये अशा कशा पद्धतीनं आपल्याला पारदर्शकता आणता येईल यासाठी आम्ही ही संपूर्ण सार्वजनिक वितरण व्यवस्था ही व्यवस्था आम्ही कशा पद्धतीनं आपल्याला संगणीकृत ही व्यवस्था करून आपल्याला याच्यामध्ये पारदर्शकता अजून चांगल्या पद्धतीनं आणता येईल यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि आता ही संपूर्ण सार्वजनिक वितरण व्यवस्था महाराष्ट्रामध्ये आम्ही संगणक करण्याचं काम आमचं चालू आहे जवळजवळ ऐंशी टक्के काम हे झालेलं आहे आणि वीस टक्के काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून संपूर्ण महाराष्ट्राची सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजे मुंबईपासून तर जिल्ह्यापर्यंत जिल्ह्यापासून तर तालुक्यापर्यंत आणि तालुक्यापासून तर प्रत्येक गावापर्यंत ही संपूर्ण व्यवस्था आम्ही संगणीकृत करू कॉम्प्युटराईज करू आणि त्यामध्ये जे आता सध्याचे जे रेशन कार्ड आपले आहेत ते रेशन कार्ड आम्ही रद्द करू पुढील काळामध्ये आणि ते रेशन कार्ड रद्द करून नवीन बारकोडेट कॉम्प्युटराईज रेशन कार्डच्या निमित्तानं पुढच्या काही महिन्यामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं वितरण करू